सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी बोपदेव घाटाच्या सामूहिक अत्याचार घटनास्थळी भेट दिली. या भेटीत त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून या घटनेच्या तपासणीबाबतची माहिती घेतली. ही घटना 5 दिवसापूर्वी म्हणजे 11 सुमारास घडली, ज्यात एका तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला, पण अद्याप आरोपी फरार आहे. पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र CCTV कॅमेरे नसल्याने आणि नेटवर्क समस्यामुळे आरोपींचा मागोवा घेण्यात पोलिसांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. यामुळे तपास प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता आहे आणि स्थानिक प्रशासनाकडून या गंभीर विषयावर अधिक गंभीरतेने विचार केला जात आहे.